मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर। पवित्र पोर्टल, शिक्षक भरती सोबत स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन पदभरती बंदीतून शिक्षक भरतीला वगळण्यात आलेले आहे, परंतु अद्यापही शिक्षक भरतीच्या संदर्भात कोणतीही हालचाल शिक्षण विभागात दिसत नाही आहे। शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अर्ज आलेल्यापैकी कमी उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळाले आहेत, मात्र सरकारने ज्या रिक्त जागा ठेवल्या आहेत त्या संदर्भात निर्णय कधी, असा सवाल आता उमेदवारांकडून होत आहे। राज्यात तब्बल 9 वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून पवित्र पोर्टलवरूनच राज्यात 12,140 शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। मुलाखतीशिवाय भरतीसाठी जाहिरातीनुसार उपलब्ध असलेल्या 5,822 पदांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करण्यात आली। राज्यातील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारेच करण्याची घोषणा झाल्यानंतर तब्बल 2 वर्षानंतर शिक्षकांची निवड यादी जाहीर झाली। प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रसुद्धा देण्यात आले, तर उर्वरित शिक्षक पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाकडून फारशी हालचाल होत नसल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे। निवडणूक आचारसंहिता, कोरोनामुळे आलेलं आर्थिक संकट आणि न्यायालयीन याचिका यामुळे ही शिक्षक भरती आजपर्यंत रखडलेली आहे। शिक्षक भरतीला नवीन पदभरती बंदीतून वगळण्यात आलेले आहे, परंतु शिक्षण विभागात अजूनही शिक्षक भरतीच्या संदर्भात का हालचाली सुरू नाही आहेत हा मात्र न सुटणारा प्रश्न आहे। भरती प्रक्रियेत इंग्रजी, गणित व विज्ञान विषयासाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने 12,000 पैकी 2,392 पदे रिक्त राहिली आहेत। ही पदे कशी भरणार याबाबतही शिक्षण विभागाकडून कोणताही निर्णय अद्यापपर्यंत घेतलेला नाही आहे, त्यामुळे ही भरती दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे। शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे अद्यापही तब्बल 10,000 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत। या शिक्षकांचे समायोजन झाले नसल्याने ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तर शिक्षकांची आणखी 60,000 पदे रिक्त असून अनेक वर्गांना शिक्षक नसल्याचे शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी सांगितले आहे। पवित्र पोर्टलवरील काही पदांच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, परंतु काही जागा अशाही आहेत की ज्यांच्या विरोधात कोणतीही याचिका दाखल करण्यात आलेली नाही आहे, मग त्या जागा तरी शिक्षण विभागाने भरायला सुरुवात करावी। माननीय जालिंदर सरोदे यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षकांची जर 60,000 पदे रिक्त असतील तर ही पदे भरण्यासाठी दुसरी TIT घ्यावी लागणार आहे। राज्यात सुमारे 1,00,000 जवळपास विद्यार्थी दुसऱ्या TIT वाट बघत आहेत आणि अजून ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्णत्वास गेलेली नाही आहे। विथ इंटरव्ह्यूच्या जागा भरण्यासाठी आणखीसुद्धा विलंब लागणार आहे, त्यामुळे शिक्षण विभागाने ह्या जागा तातडीने भराव्या अशी मागणी करण्यात येत आहे। गणित, इंग्रजी व विज्ञान विषयाची 2,392 पदे जर रिक्त ठेवायची नसतील तर शिक्षण विभागालासुद्धा काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे। विज्ञान व गणित विषयासाठी ज्यांचं 12वीमध्ये सायन्स होतं अशा उमेदवारांची नियुक्ती करून नंतर नियुक्ती दिल्यानंतर आवश्यक पात्रता त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येणार आहे, अशी मागणी काही अभियोग्यताधारकांनी केलेली आहे, परंतु यावर अंतिम शिक्कामोर्तब अद्यापही झालेलं नाही आहे। मागासवर्गीयांच्या कपात केलेल्या 50% जागासुद्धा भरायच्या अजूनही बाकी आहेत, परंतु ह्या जागा भरण्यासाठी अद्यापही मान्यता मिळालेली नाही आहे। त्यासाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करून एक एक प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे। शिक्षक भरतीच्या संदर्भात प्रत्येक महत्त्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणारच आहे, त्यासाठी चॅनलसोबत जोडलेलं रहा। धन्यवाद।